लावते तिथे आता बायपास तिकडनं गेलास. येत्या 6 तारखेला हनुमान जन्मोत्सव आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री हे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात उंच असलेल्या 105 फूट उंच मूर्तीचा जलाभिषेक करणार आहे. मुख्यमंत्री हे नांदुरा येथे येणार आहेत आणि आपण बघू शकतो आता आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणी 105 फूट उंच अशी विशालकाय मूर्ती या ठिकाणी आहेत. नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ही मूर्ती आहे आणि मुख्यमंत्री येत्या 6 तारखेला या ठिकाणी येऊन या मूर्तीला जलाभिषेक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. या ठिकाणी बॅनरबाजीसुद्धा आतापासून सुरू झालेली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनरसुद्धा लागलेले आहे. मुख्यमंत्री 6 तारखेला या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा या ठिकाणी येऊन या मूर्तीला जलाभिषेक करणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आता प्रशासनाने सुद्धा तयारी सुरू केलेली आहे. जवळपास 105 फूट उंच मूर्ती असलेली ही हनुमानाची विशालकाय मूर्ती आहे आणि जगातील ही सर्वात उंच मूर्ती असल्याचा दावा या ठिकाणी केला जातो आहे. आपण बघू शकता की या मूर्तीला मुख्यमंत्री जलाभिषेक करण्याची शक्यता आहे आणि येत्या हनुमान जन्मोत्सवाला मुख्यमंत्री या ठिकाणी येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, नांदुरा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.